हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर। ऑगस्ट क्रांती दिन म्हणून रविवारी लोकसंघर्ष मोर्चा काढण्यात आला। याच दिवसाचं औचित्य साधत देशभरातील शेतकरी संघटना या दिवशी किसान मुक्तीचा नारा घेऊन आंदोलनासाठी सज्ज झाले आहेत। अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती ही देशभरातील किसान आंदोलनांनी मिळून राष्ट्रीय पातळीवर संघटित झालेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने रविवारी शेतकऱ्यांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि त्यांच्या मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। यावेळी विविध मागण्यांचा उल्लेख करत आंदोलन केले गेले। दरम्यान आंदोलनावेळी अनेक घोषणांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींना जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढला असल्याचे सांगण्यात आले। अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं जो भारतभरामध्ये कॉल दिला होता, 200 पेक्षा जास्त संघटना याच्यामध्ये सामील आहेत। लोकसंघर्ष मोर्चा त्याच्यामध्ये एक भागीदार संघटना असून आज भारतातल्या 1 लाखापेक्षा जास्त गावांमध्ये हे आंदोलन सुरू आहे। मला सांगायला अतिशय अभिमान वाटेल की जळगाव जिल्ह्यामधल्या 600 पेक्षा जास्त गावांमध्ये लोकसंघर्ष मोर्चाचं आंदोलन सुरू आहे। गुजरातमध्ये 700 पेक्षा जास्त गावांमध्ये आंदोलन सुरू आहे। नंदुरबारमध्ये, धुळ्यामध्ये हा ऐलान सुरू आहे। याच्यामध्ये विशेषतः 3 जून 2020 रोजी केंद्र सरकारने घेतलेले 3 अध्यादेश रद्द करा, याच्यामध्ये विशेषतः केंद्र सरकारने राशन सगळ्यांना मोफत दिलं पाहिजे कोरोना संपेपर्यंत, डिझेलचे भाव निम्मे केले पाहिजेत, याच्यामध्ये वन कायदा आणि भूमी अधिकार कायदा जो पातळ करण्याचं काम सरकार करत आहे त्याचा आमचा निषेध आहे। आणि म्हणून हे अध्यादेश परत घ्या, संपूर्ण कर्जमुक्ती करा आणि सगळ्यांना न्याय द्या अशी मागणी घेऊन आम्ही येतोय। म्हणून आमची विनंती आहे आणि त्याचबरोबरीनं कर्नाटक मध्ये ज्या पद्धतीनं पुतळा हटवला गेला त्या कर्नाटक सरकारचा निषेध करायला आणि मोदीजींना सांगायला की मोदीजी दिल्लीमध्ये सत्तेवर येताना शिवाजी महाराजांसारखं सुराज्य आणू म्हणाले, मग कुठे गेलं तुमचं सुराज्य, हा प्रश्न विचारायला आज इथे जमलेलो आहोत। तसेच आदिवासी नृत्य करत आंदोलनाचा पवित्रा घेतला गेला। यावेळी लोकसंघर्ष मोर्चाचे अध्यक्ष प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, विनोद देशमुख, मुकुंद सपकाळे, भरत कर्डिले यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज मराठी। क्या बोलती पब्लिक? पब्लिक कुछ नहीं बोलती है, सब एप्स जिम ज्वाइन कर रहे हैं। क्यों? 12,900 में पूरे साल की मेंबरशिप मिल रही है ना? यस, एप्स जिम में 12,900 में ईयरली मेंबरशिप पाए। एप्स फिटनेस एंड वेलनेस, खानदेश सेंट्रल मॉल, जलगांव। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।